तेल आणि तूप न घालता एकही पदार्थ खाऊ नका त्या कोलेस्ट्रॉलची भीती वगैरे काही बाळगू नका थोडासा व्यायाम केला थोड्याशा दोन चार प्रदक्षिणा घातल्या दोन चार सूर्यानं घातले दोन चार उड्या मारल्या की खाल्लेलं सगळं जातंय पचून नमस्कार शरीराला तेलाची गरज कधी असते कसं कळणार डॉक्टर साधी गोष्ट आहे जेव्हा जेव्हा शरीरात वात वाढतो तेव्हा तेव्हा शरीराला तेलाची गरज असते असं समजायचं आता वात वाढला की नाही कसं कळणार साधी खूण सांगतो शरीरात जेव्हा वेदना सुरू होतात तेव्हा वात वाढला असं समजावं वाता दृते नास्ती रुजा हे संस्कृतमधलं वचन आहे म्हणजे जेव्हा जेव्हा वात वाढलेला असतो तेव्हा वेदना ह्या असणारच आणि जेव्हा वेदना असतात वात वाढलेला कमी करण्यासाठी तेलाची गरज असते कारण वाताच्या चिकित्सेमधलं पहिलं सूत्र सांगितलं आहे स्नेहा स्वेदा संशोधन मृदू इथे स्नेहनाची गरज आहे स्नेहन म्हणजे तेल लावणं आणि तेल घेणं ओटात अभ्यंतर आणि बाह्य दोन्ही पद्धतीने तेल वापरतायत तेल कोणतं वापरायचं देशकालानुसार वयानुसार लक्षणांनुसार प्रकृतीनुसार तेल बदलतं त्याचे व्हिडिओ आपण आधी बनवलेले आहेत ज्यांची वाताची प्रकृती टिपिकल वाताची प्रकृती असेल खोबरेल तेल वापरावं तिळ तेल वापरावं शेंगतेल वापरावं कोकणात राहतो आहे म्हणून तुम्ही आणखीन मध्य भारतामध्ये जर गेलात तर तुम्हाला सरसोका तेल त्याच्यावर गेलात सरसोका तेल वापरता येईल मध्य भारतामध्ये तुम्हाला तुमचं सनफ्लावर वापरता येऊ शकेल राईस ब्रान आत्ता चाललं आहे परंतु त्याचे गुणधर्म अजूनही निश्चित स्पष्ट झालेले नाही आहेत तेल असं वापरायचं चा। ज्याच्यामध्ये भेसळ नाही असं भेसळ नसलेलं तेल कुठचं वापरायचं आपल्या डोळ्यासमोर जर घाण्यावरनं तेल काढून घेता आलं तर ते काढून घ्यावं ते निश्चितपणे चांगलं असतं तेल कधी वापरायचं आहे शरीरात जेव्हा क्रॅम्प्स असतात शरीरातनं जेव्हा आवाज येतात खूप डोकं दुखत आहे असे कान शिंशिंट आहेत काही सुचत नाही आहे पायातनं उडी येत आहेत अगदी पायापासून जरी आपण सुरुवात करायची झाली तरी नखं दुखत आहेत बोटं दुखत आहेत तिथे मुंग्या आल्यासारखे वाटत आहेत टाच दुखते म त्या पोटऱ्यांमध्ये गोळे आल्यासारखे वाटत आहेत गुडघ्यातनं आवाज येतो आहे असं धरून चालावं लागतं आहे मांड्यांमध्ये गोळे येत आहेत पाठीमध्ये भरलेले लचक भरलेली आहे कुठेतरी सगळे कुठे नाही असं नाही किंवा पोटात दुखतं आहे मग बेंबीलासुद्धा आपण तेलाचा मसाज करू शकतो नाभीपुरण ज्याला म्हटलं जाईल कुशी वर्गण्याना तेल लावू शकतो छातीत कफ झालाय तो सोडवण्यासाठी देखील आपण थोडंसं तेल आणि त्याच्यात ते सैंदव घालून हलका मसाजही करू शकतो मान दुखते पाठ दुखते खांदे आहेत हात दुखतायत मनगट आहेत बोट्या आहेत तेल लावा संपूर्ण अंगाला तेल लावा आता तेल लावून काय हो डॉक्टर आमचे सगळे कपडे तुम्ही खराब करून टाकता अरे कपडे खराब चालतील जिंदगी खराब होता नाही आहे आणि हे आयुष्य जर आपल्याला वाढवायचं असेल कुठे ना कुठे तरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे तेल लावणं हे प्रगतीचं लक्षण आहे असं समजलं तरी चालेल तेल लावणं म्हणजे अधोगतीकडे जातोय आपण असं अजिबात नाही शरीराला ज्या घटकांची गरज आहे ते सगळे घटक जवळजवळ म्हणजे व्हिटॅमिन ए पासून पर्यंत सगळे तेलामध्ये आहेत असं समजून घ्या ना किती तेल वापरायचं दुसऱ्या कोणीतरी विचारलं पाहिजे की बाबा एवढं तेल तू कशाला लावलंस म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं एम एलच्या भाषेत सांगायचं पस्तीस मिली तेल लागलं पाहिजे इथून इथपर्यंत पाच मिली एक चमचा इथे दुसरा चमचा ह्या पायला तिसरा ह्या पायला चौथा पोटाला छातीला पाचवा पाठीला कमरेला किंवा वर वो, मानेपर्यंत सहावा आणि असलेल्या डोक्याला सातवा चमचा एक चमचा म्हणजे पाच मिली हे जर प्रमाण घेतलं सातापाचा पस्तीस एम एल तेल रोज तुमच्यासाठी न लावत जा तुमच्या दाडा चांगल्या होतील केस चांगले होतील डोळे चांगले, चांगले होतील वाचा सुंदर होईल आवाज चांगला राहील शरीराला सौशव प्राप्त होईल अभ्यंगाचा एक श्लोकच सांगितला आहे ना अभ्यंगम आचरित नित्यम स जराश्रम दृष्टी प्रसाद पुष्ट्यायू स्वप्न सुत्वक दार्ढ्यकृत अरे केवढा वर्णन केलेला श्लोक आहे हा एवढं सुंदर वर्णन मला असं वाटतं की तेलाचं दुसऱ्या कोणत्याही श्लोकामध्ये तुम्हाला मिळणार नाही हे जसं बाह्य स्नेहनाचं झालं तसं अभ्यंतर स्नेहाचंही लक्षात ठेवायचं पोटातही तेल भरपूर घ्यायचं सगळ्या भाजलेल्या पदार्थांमध्ये तेल वापरायचं आणि सगळ्या शिजवलेल्या पदार्थांमध्ये तूप वापरायचं आम्ही आमच्या रोजच्या जेवणात तूप घेतोच डॉक्टर मग तेल पुन्हा वेगळं हो तेलाचे गुणधर्म वेगळे आहेत तुपाचे वेगळे आहेत तूप हे पित्तावर काम करतं तेल हे वातावर काम करतं दोन एंटिटीज वेगळ्या आहेत त्यांची स्थानं वेगळी आहेत आज जाऊन होणारे परिणाम वेगळे आहेत तेलाला पचवण्यासाठी अग्नीची जास्ती गरज असते तुपाला अग्नीची गरजच नसते कारण ते स्वयं अग्नीमधनच सिद्ध झालेलं असतं तेल मात्र कोळ प्रोसेसने केलेलं असतं तूप हे उष्ण पद्धतीने तयार केलेलं असतं तूप तयार करण्याच्या पद्धती ह्या आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत पाच वेळा त्याच्यावर अग्निसंस्कार केला जातो जे भारतीय पद्धतीचं घुसळून केलेलं जे लोणी आणि त्याच्यापासून तयार केलेलं जे तूप असतं गुणधर्म दोघांचेही वेगवेगळे आहेत एका जेवणात दोन्ही पदार्थ वापरले तरी चालतात याला म्हणतात यमक स्नेह दोन स्नेहाचे पदार्थ एका वेळच्या जेवणात वापरले तरीही चालतात फोडणीतलं तेल वेगळं काम करतं आहे आणि वरून घेतलेलं तेल वेगळं काम करतं आहे वरून तेल घेणं म्हणजे काय भाकरीवर तेल घ्या भाक फुलक्यावर तेल घ्याला रोटीवर तेल घ्या तुमच्या आणखीन भाजलेला भरीत हा प्रकार जो आहे त्याच्यावर घ्या शेंगदाण्यांवर घ्या माशांवर घ्या भाजलेल्या सगळ्या पदार्थांवर तेल घ्या आणि शिजवलेल्या सगळ्या पदार्थांमध्ये तूप घाला तेल आणि तूप न घालता एकही पदार्थ खाऊ नका त्या कोलेस्ट्रॉलची भीती वगैरे काही बाळगू नका थोडासा व्यायाम केला थोड्याशा दोन चार प्रदक्षिणा घातल्या दोन चार सूर्यनमस्कार घातले दोन चार उड्या मारल्या की खाल्लेलं सगळं आहे पचून फार झिक झिक करत बसायचं नाही आणि त्या रिपोर्ट्सच्या मागे लागायचं नाही आपण ठरवलं आहे की रिपोर्ट्स केलेत की तुम्हाला दहा रोग पाठी लागणार आहेत रिपोर्ट्स न करता मस्त छान जगायचं आनंदी जगायचं जेव्हा होईल तेव्हा बघितलं जाईल वैद्याचा सल्ला जरूर घ्या Namaskar.